Then iron losses. Iron losses Pi is the power loss taking place in the iron core of the transformer. ट्रान्सफॉर्मरचा जो कोर असतो त्या कोरमध्ये जे लॉसेस होतात त्याला आयर्न लॉसेस असं म्हणतो. तर तो पी आय इज इक्वल टू हिस्टेरिसिस लॉस प्लस एडी करंट लॉस. आता हिस्टेरिसिस लॉस काय बघू त्यासाठी. द हिस्टेरिसिस लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी एफ अँड व्होल्टेज व्ही अँड इट इज गिव्हन बाय पी एच दॅट इज फॉर हिस्टेरिसिस लॉस इज इक्वल टू के एच इंटू बी एम रेस टू 1.67 इंटू एफ इंटू व्ही. यातला के एच जो आहे हा के एच कॉन्स्टंट आहे. ईडी करंट लॉस तर हा फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे आणि थिकनेस आहे लॅमिनेशनचे त्याला स्क्वेअर. ईडी करंट लॉस इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्क्वेअर ऑफ थिकनेस ऑफ लॅमिनेशन्स अँड इट इज गिव्हन बाय पी ई इज इक्वल टू के ई इंटू बी एम स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर वेअर टी इज थिकनेस. लॅमिनेशनचा थिकनेस म्हणजेच आपले जे कोरच्या प्लेट्स आहेत नंबर ऑफ प्लेट्स त्याचा थिकनेसचा स्क्वेअर. ड्यू टू टाइम वेअरिंग फ्लक्स देअर इज सम इंड्युस्ड ई एम एफ इन द ट्रान्सफॉर्मर कोअर. दिस इंड्युस्ड ई एम एफ कॉजेस सम करंट टू फ्लो थ्रू द कोअर बॉडी. दिस करंट आर नोन ॲज ई डी करंट्स. तर जे फ्लक्स असतात ते फ्लक्स कायम चेंज होत असतात आणि इंड्युस्ड ई एम एफ जो ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये होतो तर त्याच्यामुळं काही करंट त्या कोरच्या बॉडीमधून फ्लो होतो आणि त्या फ्लो झालेल्या करंटला ई डी करंट असं म्हणतो. आता हा जो लॉस आहे हा कसा मिनिमाइज करायचा तर लॅमिनेटेड कोर यूज करून आपण कमी करतो. म्हणून ट्रान्सफॉर्मरचे जे कोर्स असतात ते कोर्स जे आहेत ते एक सिंगल बॉडी कधी बनवत नाही. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेट्स तयार करतात आणि त्या प्रत्येक प्लेटला लॅमिनेट करतात रेजिस्टिव्ह मटेरियलनं ज्याच्यामुळे तो करंट फ्लो होत नाही दोन्हीमधून. म्हणजे करंट ट्रान्सफर होत नाही प्लेट टू प्लेट आणि तो ट्रान्सफर न झाल्यामुळे फक्त मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामधून ट्रान्सफर होतो. आता नेक्स्ट पॉईंट आहे की आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर काय असतो. ज्याच्यामध्ये लॉसेस झिरो असतात. प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग रेजिस्टन्स झिरो असतो. एक्स्टर्नल व्होल्टेज व्ही वन आणि प्रायमरी इंड्युस्ड व्होल्टेज ई वन ही दोन्ही सेम असतात. ई वन इज इक्वल टू व्ही वन असतो आणि तसंच सेकंडरी वाइंडिंगमध्ये सुद्धा ई टू इज इक्वल टू व्ही टू असतो. आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ हा जो आहे तो के इज इक्वल टू ई टू इज इक्वल टू व्ही टू किंवा के इज इक्वल टू ई वन इज इक्वल टू व्ही वन असा दिलेला असतो आणि तो इक्वल असतो. इफिशियन्सी आयडियल ट्रान्सफॉर्मरची 100% असते आणि व्होल्टेज रेग्युलेशन हे 0% असतं. म्हणजे काय, सेकंडरी व्होल्टेज कॉन्स्टंट असतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड करंट. तर आपल्याला एक्झामला क्वेश्चन असं येऊ शकतो, स्टेट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आयडियल ट्रान्सफॉर्मर आणि मग आपण ते या एवढे पॉईंट त्याच्यामध्ये राईट डाऊन करावे लागतील. याच्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याच्यावर प्रत्येक एक्झामला एक क्वेश्चन असतोच 4 मार्कासाठी, तो म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर हा नॉर्मली आपण किंवा सिंगल फेजसाठी यूज केला जातो आणि आपण प्रॅक्टिकलला सुद्धा तो यूज केलेला आहे. इट इज नथिंग बट अ रेग्युलेटर, ठीक आहे. तर ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असते, हा सेड सेपरेट प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग, बट द ट्रान्सफॉर्मर इज अ स्पेशल ट्रान्सफॉर्मर इन विच अ पार्ट ऑफ वाइंडिंग इज कॉमन फॉर द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. म्हणजे काय की ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एक स्पेशालिटी आहे की ज्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचा एक पार्ट हा कॉमन असतो. आता याचं कन्स्ट्रक्शन आपण याच्या पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन वाइंडिंग वाउंड ऑन अ लॅमिनेटेड मॅग्नेटिक कोअर विथ अ रोटरी मुवेबल कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये एक वाइंडिंग असतं जे लॅमिनेटेड मॅग्नेटिक कोअर वरती वाउंड केलेलं असतं आणि त्याला एक रोटरी मुवेबल कॉन्टॅक्ट असतो आणि याच्यापासून 3 कनेक्शन आउट केलेले असतात. आणि हा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तो आपण स्टेप अप म्हणून किंवा स्टेप डाऊन म्हणून दोन्ही प्रकारे यूज करू शकतो. म्हणजे एकच ट्रान्सफॉर्मर आपण 2 वेगवेगळ्या फंक्शनसाठी यूज करू शकतो. हे डायग्राम बघा, हा आपला करंट सप्लाय आहे, इथं वाइंडिंग्स आहेत आणि या वाइंडिंगला इकडून लोड दिलेला आहे आणि हा लोड आहे तो हा व्हेरिंग आपण करू शकतो किंवा याला व्हेरियक असं म्हणतात किंवा व्हेरिएबल ट्रान्सफॉर्मर
असं सुद्धा नाव दिले, कारण याचे जे व्होल्टेज आहे ते आपण हवं तसं व्हेरी करू शकतो, चेंज करू शकतो. ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर सगळ्यात आधी बघू. आता हे जे कनेक्शन आहे हे फिगर वन मध्ये, तर दुसऱ्या फिगर मध्ये ते स्टेप डाऊन म्हणून आपण हे दिलेलं आहे. इट शोज दॅट टू टर्मिनल्स ए अँड बी आर कनेक्टेड टू द सिंगल फेज ए सी सप्लाय व्ही वन, दस वाइंडिंग्स ए बी ऍक्ट्स ॲज द प्रायमरी वाइंडिंग. ए पार्ट ऑफ द कम्प्लीट वाइंडिंग दॅट इज सी बी ऍक्ट्स ॲज द सेकंडरी वाइंडिंग अक्रॉस विच द लोड इज कनेक्टेड. इथं बघा हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, हा ए बी पार्ट आहे आणि हा सी बी सी पार्ट आहे. तर इथं लोड जो आहे तो लोड अक्रॉस दिला आहे तो ए बीचा दिला आहे, ठीक आहे. आणि इकडं या केसमध्ये लोड जो दिला आहे तो बी सीच्या अक्रॉस दिला आहे, म्हणजे फक्त लोडची पोझिशन त्यासाठीचे जे कनेक्शन आहे ते स्टेप डाऊन आणि स्टेप इथे एक फक्त चुकलेलं आहे की इथं स्टेप डाऊन हा आहे, हा स्टेप अप आहे लिहायला पाहिजे, ठीक आहे. हा टू बी, टू बी मधला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, हा स्टेप डाऊन आहे. तर इथं आणि हा व्ही टू लोड स्टेप डाऊन होईल, म्हणजे काय इथं लोडला इकडं व्होल्टेज आपलं कमी होऊन येणार, ठीक आहे. हा व्ही वन, हा व्ही टू, त्यानंतर आपल्याला एक्सप्लेनेशन लिहिताना फक्त एक तरी स्टेप अपसाठी लिहावं लागेल किंवा स्टेप डाऊनसाठी लिहावं लागेल, दोन्हीपैकी एकाला तुम्ही एक्सप्लेनेशन लिहिला की तुमचा कम्प्लीट होतो. द व्होल्टेज फॉर दिस कॉन्फिग्युरेशन इज गिव्हन बाय व्ही टू इज इक्वल टू व्ही टू एन टू इंटू व्ही वन. त्यानंतर ॲज द नंबर ऑफ टर्न्स एन टू इज लेस दॅन एन वन, दिस कॉन्फिग्युरेशन ऑपरेट्स ॲज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्लाइडली डबल झालेली पुन्हा एकदा इथं आपण ॲडव्हान्टेजेस बघू. ओनली वन वाइंडिंग इज यूज्ड, द कॉपर रिक्वायर्ड फॉर द ट्रान्सफॉर्मर इज व्हेरी लेस. या ट्रान्सफॉर्मरसाठी एकच वाइंडिंग यूज केलं जातं, त्यामुळे कॉपरचे अमाऊंट आहे म्हणजे मटेरियल जे आहे ते मटेरियल आपल्याला खूप कमी लागतं. नंतर आहेत की साईज आणि कॉस्ट हे दोन्ही सुद्धा कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरपेक्षा कमी असतं ऑटो ट्रान्सफॉर्मरचं. आणि तिसरा पॉईंट आहे तो लॉसेस आहे वाइंडिंगमध्ये होणारे ते रिड्यूस होतात, कारण इफिशियन्सी जी आहे ती कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरपेक्षा खूप जास्त आहे. ड्यू टू रिड्यूस्ड रेजिस्टन्स द व्होल्टेज रेग्युलेशन इज बेटर दॅन द कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर. आता रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन चांगलं होतं. डिसअडव्हान्टेज ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर, there is no electrical isolation between the primary and secondary winding. This can be proved to be dangerous for high voltage application. म्हणजे काय प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये याच्यावर आयसोलेशन म्हणजे इन शॉर्ट आपण त्याला काय म्हणतो त्याला वेगवेगळं केलेलं नसतं, त्याच्यामुळे हे आपण हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकत नाही, हे याचं एक लिमिटेशन आहे मेजर. आणि कॉमन पार्ट ऑफ द वाइंडिंग जर ब्रेक झाला तर ट्रान्सफॉर्मर ॲक्शन ही लॉस होते आणि फुल प्रायमरी व्होल्टेज जे आहे ते आपल्याला सेकंडरीलाच मिळतं, म्हणजे ते दोन्हीचे पार्ट आहेत ते कॉमन पार्ट आहे तो ब्रेक व्हायला नको. इट पजेस अ लो इम्पेडन्स, हेन्स इफ द सेकंडरी सर्किट इज शॉर्ट सर्किटेड अँड लार्ज करंट विल फ्लो ऑन द सेकंडरी साईड. त्याचा इम्पेडन्स कमी असल्यामुळं जर सेकंडरी साईडला किंवा लोड साईडला शॉर्ट झालं तर काय जास्तीचा करंट याच्यामधून फ्लो होतो. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन्स बघू. इट कॅन बी यूज्ड ॲज व्हेरेक, व्हेरेक याचं नाव असं दिलेलं आहे कारण व्हेरिएबल सप्लाय देतो म्हणून याला व्हेरेक असं नाव दिलं आहे. व्हेरिएबल ए सी सप्लाय टू व्हेरी द ए सी व्होल्टेज अप्लाय टू द लोड स्मूथली फ्रॉम 0 to 270 व्होल्ट. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या फॅनचा रेग्युलेटर, ठीक आहे. इन ऑर्डर टू स्टार्ट द ए सी मशीन सच ॲज इंडक्शन मोटर्स ऑर सिंक्रोनाइज मोटर्स, जे इंडक्शन मोटर किंवा सिंक्रोनस मोटर आहेत तर त्यांना स्टार्ट करण्यासाठी आपण हा यूज करू शकतो. सप्लाय व्होल्टेज चेंज करण्यासाठी फर्नेसमध्ये आपण यूज करू शकतो, कारण फर्नेसला एक रिक्वायरमेंट असते की तुम्हाला टेम्परेचर चेंज मटेरियलनुसार टेम्परेचर चेंज करावं लागतं आणि ते आपण अचीव करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी तिथं ऑटो ट्रान्सफॉर्मर लागतो. ॲज अ डिमर स्टॅट
When the Varec auto transformer is used to control the intensity of a lamp in the cinema halls, etc., it is called as a dimmer step. म्हणजे आपण काही केसमध्ये बघतो की लॅम्प किंवा एखादा बल्ब ऑपरेट होताना तर त्याचा जो इल्युमिनेशन आहे म्हणजे त्याची जी लाईट आहे ती कमी किंवा जास्त करण्यासाठी आपण हा ॲज अ डिमर स्टॅट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. तर याचे चार मेजर ॲप्लिकेशन्स आहेत. आता आपण कंपॅरिझन बघू की टू वायंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरमधलं. फर्स्ट डेफिनेशन आहे, अ ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग ऑटो ट्रान्स ओनली वन वायंडिंग पार्ट of which act as a primary and the secondary as and the other as a secondary. म्हणजे काय की याला एकच वाइंडिंग असतं आणि याचा एक पार्ट आहे तो प्रायमरी म्हणून ॲक्ट करतो आणि दुसरा सेकंडरी म्हणून ॲक्ट करतो. आता कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये इट इज अ स्टॅटिक मशीन विच ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन एंड टू अनादर विदाउट चेंजिंग द फ्रिक्वेन्सी. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती वन एंड टू अदर एंड फ्रिक्वेन्सी चेंज न होता ट्रान्सफॉर्म होते. हा पहिला बेसिक डिफरन्स. नंबर ऑफ वाइंडिंग्स जे आहेत ते ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच असतं लॅमिनेटेड कोरवरती, पण कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात. तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मरवरती मेजरली एक तरी क्वेश्चन कंपल्सरी असतो आणि काही केसेसमध्ये दोन क्वेश्चन पडू शकतात डिफरन्स म्हणून, कारण हा क्वेश्चन जो आहे डिफरन्स आहे तो दोन्हीवर कॉमन होतो ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरवरती. त्यामुळं हे हा जो पॉईंट आहे हा 100% करायचाच. हे शेवटचे दोन पॉईंट की ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस लिमिटेशन्स आणि वर्किंग ऑटो ट्रान्सफॉर्मरचं. थर्ड पॉईंट आहे इन्सुलेशन. द प्रायमरी अँड सेकंडरी वायंडिंग आर नॉट इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड. आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये वायंडिंग्स इन्सुलेट करत नाही प्रायमरी आणि सेकंडरी. आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण दोन्ही वायंडिंग वेगवेगळे असतात आणि ती इन्सुलेटेड असतात. फोर्थ आहे इंडक्शन आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंडक्शनवरती वर्क होतो, कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनवरती वर्क होतो. साईज ऑटो ट्रान्सफॉर्मरची लहान असते आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरची मोठी असते. पॉवर ट्रान्सफर जो आहे तर तो पार्टली बाय ट्रान्सफॉर्मेशन अँड पार्टली बाय डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन. म्हणजे पॉवर जी ट्रान्सफॉर्म होते ट्रान्सफॉर्मेशन आणि डायरेक्ट इलेक्ट्रिकल कनेक्शन दोन्हीने होते. आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये ती जी पॉवर ट्रान्सफर आहे ती फक्त आणि फक्त ट्रान्सफॉर्मेशननं होते. व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये खूप चांगलं असतं आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लेवलला असतं. वायंडिंगचं जे मटेरियल आहे ते आपल्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर खूप कमी लागतं. का? कारण आपण एकच वायंडिंग केलं आहे त्यामुळे याच्यामध्ये कमी लागतं. पण तेच आपल्याला कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वायंडिंग केल्यामुळे जास्तीचं मटेरियल लागतं. सर्किट आहे. आता प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग आहेत ते मॅग्नेटिकली कनेक्टेड असतात, पण याच्यामध्ये टू वायंडिंगमध्ये काय असतात प्रायमरी अँड सेकंडरी वायंडिंग सर्किट्स आर कनेक्ट बोथ इलेक्ट्रिकली अँड मॅग्नेटिकली. म्हणजे याच्या केसमध्ये टू वायंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये ते मॅग्नेटिक इलेक्ट्रिकली अँड मॅग्नेटिकली दोन्ही टाईपनं कनेक्ट होतं. कनेक्शन्स बघा डिपेंड्स अपॉन द टॅपिंग ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये असतं आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये डायरेक्टली तुझं लोड कनेक्शन केलेलं असतं. स्टार्टिंग करंट जो आहे तो हा कमी होतो आणि इथं 1/3 टाईमनं कमी असतो. एक्सायटेशन करंट याच्यामध्ये स्मॉल असतो, कन्व्हेन्शनलमध्ये जास्ती असतो. एक्सायटेशन म्हणजे सुरुवातीला एक्साइट करण्यासाठी. इकॉनॉमिकल हा ऑटो ट्रान्सफॉर्मर जास्त आहे, कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर कमी आहे. कारण आपण बघतो की मटेरियल वाढलं की इकॉनॉमी तुमची काय होणार कमी होणार. म्हणजे मटेरियल वाढलं म्हणजे त्याचं कॉस्टिंग वाढलं. तसंच इथं आपल्याला मटेरियल कमी आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये त्यामुळे त्याचं कॉस्टिंग पण कमी आहे, पण कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर हा जास्त कॉस्ट आहे. इफिशियन्सी ऑटो ट्रान्सफॉर्मरची जास्त आहे, आपल्या कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरची खूप कमी आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लिकेज फ्लक्स अँड रेजिस्टन्स याच्यामध्ये लिकेज फ्लक्ससुद्धा कमी आहे, रेजिस्टन्ससुद्धा कमी आहे. अपोजिटली कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज फ्लक्ससुद्धा जास्त आहे आणि रेजिस्टन्ससुद्धा जास्त आहे. इम्पेडन्स कमी आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये.
कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त आहे. कॉस्ट याची कमी आहे आपल्या ऑटो ट्रान्सफॉर्मरची, आणि टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर हा जास्त कॉस्टली आहे. लॉसेससुद्धा ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी आहे आणि टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त आहे. आउटपुट जे आहे ते आउटपुट आपल्याला व्हेरिएबल मिळतं ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये, आणि कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी मिळतं. ॲप्लिकेशन्स आपण यूज ॲज अ स्टार्टर इन अन इंडक्शन मोटर, इंडक्शन मोटरचा स्टार्टर म्हणून यूज करतो. व्होल्टेज रेग्युलेटर रेल्वेमध्ये यूज करतात आणि लॅबोरेटरीमध्ये सुद्धा यूज करतो. आपल्या टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचे ॲप्लिकेशन्स यूज इन पॉवर सिस्टम्स फॉर स्टेप अप अँड स्टेप डाऊन ऑफ द व्होल्टेज. तर लास्ट स्पेसिफिकेशन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे एक स्पेसिफाईड टेबल दिलेलं आहे की के व्ही ए रेटिंग 5 KVA असेल, नंबर ऑफ फेजेस हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आलं असल्यामुळं 1 असेल, प्रायमरी व्होल्टेज V1, सेकंडरी व्होल्टेज V2 असेल, प्रायमरी करंट I1 असेल तो 21 A असेल, 21 A, सेकंडरी करंट हा I2 असेल 50 A, अँड द थर्ड वन इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन इज 50 Hz अँड कुलिंग ओपन. ओपन म्हणजे एअर कुलिंग. इथं आपला ट्रान्सफॉर्मर हा चॅप्टर कंप्लीट होतो. ठीक आहे.